मुलं पळवणारी टोळी गावात आल्याच्या अफवेतून मारहाण करण्याच्या प्रकारानं आज विकृत रूप धारण केलं. धुळे जिल्ह्यात राईनपाडा इथं या अफवेतून 5 जणांना अतिशय निर्गुण मारहाण करण्यात आली आणि त्यात या 5 जणांचा मृत्यू झाला. अफवांनी धारण केलं क्रूर रूप. धुळे जिल्ह्यात 5 जणांना ठेचून मारलं. जमावाच्या क्रौर्यामुळे माणुसकीला काळीमा. राईनपाडा, रविवार बाजारचा दिवस, भरलेला बाजार, सोशल मीडियावरील अफवांचा आधीच धुमाकूळ. त्यात एका गाडीत दिसलेल्या अनोळखी व्यक्तींवर कुणाची तरी नजर गेली आणि मग मुलं चोरणारी टोळी समजून मारहाण झाली. बघता बघता गाव जमलं आणि गाडीतून उतरवून 5 जणांना ग्रामपंचायतीच्या खोलीत नेण्यात आलं आणि तिथे जमावाने 5 जणांना ठेचून ठेचून मारलं. इतकं की मृतातल्या एकाच्या डोक्याचा चेंदा मेंदा झाला. मारहाण रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही जमावाने दगडफेक सुरू केली. या मारहाणीत सोलापूर जिल्ह्यातल्या खवे गावच्या दादाराव भोसले यांचा मृत्यू झालाय. दादाराव यांच्यासह 5 जणांचा यात बळी गेला. भोसले आणि त्यांचे कुटुंबीय भिक्षा मागून उदरनिर्वाह करतात. भटक्या समाजातील दादाराव महिनाभरापासून गावाबाहेर होते. दादारावांबरोबर पत्नी, भाऊ, वहिनी, बहीण असे कुटुंबीय होते. दादाराव यांचे आई आणि चुलत भाऊ खवे गावी वास्तव्याला असतात. या प्रकारानंतर पोलिसांनी 10 ग्रामस्थांना ताब्यात घेतलंय. तसंच इतरांचाही शोध सुरू आहे. एक मोहीम राबवण्याची आता वेळ आलेली आहे असं वाटायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे या संदर्भातल्या आवश्यक त्या सूचना आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्गमित करू आणि लोकांनी सुद्धा याला सहकार्य करावं, अफवांवर विश्वास ठेवू नये एवढी मी आपल्याला विनंती. औरंगाबादमध्ये आठवडाभरात झालेल्या अशाच मारहाणीच्या 2 घटनांमध्ये 3 जणांचा बळी गेला होता. मात्र त्यानंतर राज्यभरात मुलं चोरणारी टोळी आली आहे अशा अफवांचं लोंड पसरतच होतं आणि ठिकठिकाणी मारहाणीच्या घटनाही घडत होत्या. लोकांमध्ये पुरेशी जनजागृती करून या अफवा आणि घटना रोखण्यात सरकारला अपयश आलंय हेच धुळ्यात 5 जणांच्या हत्याकांडानं समोर आलंय. प्रशांत परदेशीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, धुळे. आणि अफवांचा अतिरेक झाला आणि त्याचं किती अफवा घातक ठरू शकतात याचं हे उदाहरण, ज्वलंत उदाहरण समोर आलं धुळ्यामध्ये. आणि याला कुठेतरी प्रशासनच जबाबदार आहे. कुठेतरी अफवा रोखण्यामध्ये किंवा जनजागृती करण्यामध्ये पोलीस दल, प्रशासन कमी पडतं असं दिसून येतं. मुलं चोरणारी टोळी समजून 5 जणांची हत्या राईनपाडा या गावामध्ये, धुळे जिल्ह्यातील या गावात घडलेली आहे. यापूर्वी राज्याच्या अनेक ठिकाणी, नांदेड असेल, नांदेडपासून या अफवांच्या लोंडला सुरुवात झाली. नंतर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये हा प्रकार घडला, त्यानंतर धुळे, नंदुरबारमध्ये, नाशिकमध्ये देखील घडला, शिर्डीमध्ये घडला आणि हे प्रकार वाढतच गेले. याच बातमीसंदर्भात आपण अधिक चर्चा करूया. आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत आहेत. योगेश, धुळ्यातील या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे. कुठेतरी या घटनांना लगाम घालता आला असता, कारण यापूर्वी राज्याच्या अनेक भागात अशा अफवा घडल्या होत्या, अफवांमुळे मारहाण झाली होती अनेकांना. औरंगाबाद असेल, शिर्डी असेल, नांदेड असेल, मात्र कुठेतरी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन यांना कडक पावलं उचलण्यास त्यांनी कुठेतरी कमी पडले असं आपण म्हणू शकतो का धुळ्याची घटना पाहता? खरं आहे, आत्तापर्यंत जी काही काळजी यापूर्वी घेतली गेली पाहिजे होती ती घेतली गेलेली नाही आणि या पद्धतीची घटना ही पहिल्यांदाच समोर आलेली आहे खरं म्हणजे. पण जर यापूर्वी आपण ज्यावेळेस हा सगळा प्रकार ज्यावेळेस नेट बंद केलं जातं, इंटरनेट बंद करण्याचा प्रकार आत्ताच औरंगाबादमध्ये करण्यात आला होता, नाशिकलासुद्धा करण्यात आला होता, ज्यावेळेस जातीय दंगली उफाळण्याची शक्यता असते त्यावेळेस पोलीस अगदी तातडीनं इंटरनेट सेवा बंद करतात आणि अफवा पसरणार नाही याची काळजी घेतात. मात्र आता हा नवीन प्रकार समोर आलेला आहे, जेणेकरून एखादी अशी अफवा पसरली जे त्यातून घबराट होत असेल तर त्यातून असे काही प्रकार निर्माण होऊ शकत असतील तर अशा ठिकाणी सुद्धा आता पायबंद करावा लागणार आहे. कारण की इंटरनेटचा वापर हा खरं म्हणजे सार्वत्रिक असतो, तो पूर्णपणे बंद करता येणं शक्य नसतं किंवा व्हायरल मेसेजेस आहे त्यांच्यावर फक्त लक्ष ठेवता येणं शक्य असतं. तर अशा व्हायरल मेसेजेसवर, अशा ट्रेंडिंग मेसेजेसवर लक्ष ठेवलं तर येत्या काळामध्ये कुठल्याही घटना या आवरल्या म्हणजे कंट्रोलमध्ये येऊ शकतात. मात्र या ठिकाणी ही चूक झाली आहे, आत्तापर्यंत याकडे लक्ष दिलं गेलं नाही. साधारणतः धुळ्यातली जी परिस्थिती म्हटली तर धुळे सायबर सेलने याकडे लक्ष दिलं नाही, त्यामुळे हा सगळा प्रकार घडला आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर आहे योगेश. कुठेतरी नागरिकांनी देखील थोडंसं जागृत राहणं गरजेचं आहे. प्रत्येक बातमी ही खरी समजून व्हॉट्सअपवर आलेली लगेच कृती करणं धोक्याचं आहे कुठेतरी. आणि आता जिल्हा प्रशासनानं किंवा पोलीस दलानं आता यापुढे अधिक जागृत राहून या घटना कशा रोखता येईल त्यासाठी कडक पावलं उचलणं गरजेचं आहे. योगेश, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।